काही पोरं म्हणते की त्यांचं मन लागत नाही वाचलं तर कळत नाही आणि काय वाचायलो त्यांनी मार्क येत नाही मला एक छोटीशी टेक्निक तुम्हाला सांगायची आता इथं पोमोडोरो टेक्निक काय करायचं माहिती आहे का ज्याचं ज्याचं म्हणणं आहे की माझं मन लागत नाही मी फोकस नाही आहे मला मार्क येत नाही आहे त्यांनी तेन त्यांनी एक गोष्ट करायची काय करायचं माहिती आहे का सरळ आपला दिवसभरामध्ये आपल्याला किती अभ्यास आप करायचा आहे ते आधी ठरवा जेवढा अभ्यास करायचा आहे त्याचे छोटे छोटे सेक्शन करा सेक्शन किती मिनिटाचे करायचे तर पंचवीस मिनिटामध्ये आपलं किती होऊ शकतं किती मिनिटात पंचवीस मिनिटात मी इथं इथं तुम्हाला लिहून देतो सरळ सरळ काय करणार तुम्ही पंचवीस पासचे सेक्शन करायचे कितीचे सेक्शन करायचे पंचवीस मिनिट आणि पाच मिनिट असे सेक्शन करायचे काय करायचं पंचवीस मिनिटात समजा एक छोट कॉन्सेप्ट आहे पूर्ण प्रिपेअर करायला किती मिनिटं लागतात पंचवीस मिनिटं पंचवीस मिनिटामध्ये त्याचा पूर्ण व्यवस्थित अभ्यास करायचा आणि जेवढा अभ्यास केलेला आहे ना तेवढा पाच मिनिटात लिहून पाहिजे जोपर्यंत तुम्हाला ही वेळ येत नाही की मी जे वाचतोय ते मला लिहून बघायचं आहे जर समजा मी पंचवीस मिनिटं टाइमपास केला तर काय होईल पाच मिनिटात मला काहीच नाही लिहिता येणार आणि लिहिता नाही आलं तर काय कळेल तुम्हाला की मी माझा वेळ वाया घातलेला आता परत दुसऱ्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा माणूस आहे ना माणूस गाडवासारखा आहे बरं का पाठीवर जोवर वजन आहे तवर तो वाहणार नाही गाडवासारखा आहे गाढवासारखा का? काय करायचं पंचवीस मिनिटात वाचणार पाच मिनिटात लिहून पाहणार जेव्हा लिहून बघायचं आहे ना तेव्हा माणूस वाचताना असा वाचतो की आता हे झालंच पाहिजे झालंच पाहिजे मग पंचवीस मिनिटामध्ये एक कॉन्सेप्ट केला पाच मिनिटामध्ये लिहून पाहिला यांनी दोन गोष्टी होत्या तुम्ही फोकस राहता आणि मेमरी ले स्ट्रॉंग बनते फोकस राहता आणि मेमरी ले स्ट्रॉंग बनते मी आपोआप सांगत नाहीये एक्सपिरियन्स या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे लिहून बघा वाचलेलं लिहून बघा एक गोष्ट सांगू तुम्हाला वाचायला आहे ना बुद्धीचा वापर करायची गरज नाही पडत वाचायला बुद्धीचा वापर करायची गरज नाही पण जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा डोकं लावं लागतं नुसतं वाचत गेलात वाचत गेलात वाचत गेलात मन लागलेलंच नाही आहे नुसतेच पानं पलटायलेत पण जेव्हा लिहायची वेळ येईल ना तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल मग दर पंचवीस मिनिटांनी कळालं की नाही आपल्याला आपलं डोकं ठिकाणावर आहे का नाही असं एक तास दोन तास तीन तास करा तीन तासानंतर परत सगळं रिवाईज करा तीन तासानंतर काय करायचं परत सगळं रिवाईज करायचं हे करत जा याला म्हणायचं पोमोडोरो टेक्निक काय म्हणायचं याला पोमोडोरो टेक्निक अरे कसा अभ्यास होत नाही झालाच पाहिजे नसल होत ना तर ही टेक्निक वापरण मग मला येऊन सांग होतो का नाही होत